सांभाळत एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलंय. आजाराशी सामना करणारी महिला काय करू शकते याचा आदर्श सलमा शेख या पॉवरलिफ्टरनं समाजासमोर घालून दिलाय. एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या या आहेत वेटलिफ्टर सलमा शेख उर्फ सरिता राणे. सामान्यपणे महिला 40 नंतर करिअरमधून निवृत्तीचा विचार करतात, पण सलमा शेख यांनी वयाच्या 35 नंतर गृहिणीची जबाबदारी सांभाळत वेटलिफ्टिंगकडे त्या वळल्या. वेटलिफ्टिंगमध्ये अल्पावधीत त्यांनी किती यश मिळवलंय हे मेडल्सनं भरलेली भिंत सांगते. नुकताच केरळमध्ये झालेल्या एशियन इक्यू पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी गोल्ड पटकावलं. आता 4 तारखेला केरळमध्ये एशियन चॅम्पियनशिप झाली, त्याच्यामध्ये मी ओव्हरऑल गोल्ड मेडल आणलंय. आता माझी इच्छा आहे मला वर्ल्ड पण खेळायचं, ते माझं स्वप्न आहे की मला वर्ल्ड पण खेळायचं आहे आणि त्याची मी तयारी आता करत आहे. सलमा यांना आता जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करायची इच्छा आहे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक गृहिणीनं रोज 1 तास तरी व्यायामासाठी द्यायला हवा असं सलमा सांगतात. हाऊसवाईफला हेच बोलू शकते मी की तुम्ही पूर्ण टाइम सगळ्यांना द्या, पण स्वतःसाठी एक टाइम काढा, दिवसातून एक तास काढा आणि स्वतःसाठी काहीतरी करा. तुम्ही वर्कआउट करा आणि तुमची हेल्थ चांगली करा. एका आजारी गृहिणी ते पॉवर लिफ्टर हा सलमा शेख यांचा प्रवास नेत्रदीपक म्हणावा लागेल. सलमा यांच्या जिद्दीला सलाम. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. ब्रेकवर जाता जाता एक महत्वाची आठवण, ती म्हणजे ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि ज्या लेटेस्ट अपडेट्स आहेत त्या पाहायला विसरू नका.